मंडळी मी ऋषिकेश लोकसभेच्या निवडणुकीत मी येतोय मतदारांच्या मनातलं जाणून घेण्यासाठी पंतप्रधान कोण होणार नरेंद्र मोदी कि राहुल गांधी गल्ली पासून दिल्ली पर्यंत कोणाचं आहे वारं आमच्याकडे वारं आमच्या मनाने चालणार आहे मतदारांच्या मनात नेमकं काय आहे त्यांचे आतापर्यंत कोणते प्रश्न सुटले आणि कोणते आहेत बाकी त्यांनी आमच्या तालुक्याचा भरपूर विकास केलेला आहे गतवेळी निवडून दिलेले नेते आहेत ना त्याच पक्षात अह चांगली माणसं बघूनच करावं लागतं की लोकशाही काय चाललंय काय या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी मी येतोय तुमच्या मतदारसंघात लेट्स ऑफ ग्राउंड रिपोर्ट मध्ये पाहत राहा फक्त लेट्स ऑफ मराठी स्मिता हा येऊन गेल्यात ना काय मतदानाचं काय तुमचा हो नक्की स्मिता हो माझं मत हे मोदीलाच द्यायचंय मला का बरं कारण की त्यांना रामला आणले आम्ही त्यांना आणू लोकसभेचं वातावरण सध्या मशालला चालू आहे मतदान मोदीला दे का बरं का बरं मोदीचे चांगले काम आहे मी यंदा भाजपलाच म्हटलं प्रश्नच येत नाही लोकसभेचं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचंच सीट करण पवार याची गॅरंटी वाटते भारतीय जनता बघून कुठलाही असो जे मतदान आहे हे लोकल विषय सोडून हे राष्ट्रीय विषय जनतेच्या हिताचे विषय लक्षात घेऊन आपल्याला माननीय पंतप्रधान मोदीजी यांचं भाजप यालाच मतदान करायचं आहे उमेदवार कोणताही असो जे क्लिअर आहे आम्ही उद्धव म्हणजेच का कारण की दिसत ना लगेच लोकांना बीजेपीचं काम आणि बीजेपीची तानाशाही चालू आहे लोकसभेला जळगाव जिल्ह्यातल्या त्याच येण्याची शक्यता आहे बिलकुल बिलकुल नमस्कार मी ऋषिकेश नळगुने लेट्सअप मराठीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आहोत सध्या जळगाव लोकसभा मतदारसंघात जळगाव शहरात आपण सध्या इथं लोकसभेचं जे एकूण चित्र आहे ते समजून घेण्यासाठी आलेलो हो, आहोत इथल्या लोकांना काय वाटतं ते मतदान कुणाला करणार इथल्या लोकांची हवा कुणाच्या बाजूनं आहे नेमकं कुठल्या उमेदवारांना हवा तयार केली आहे कुठला उमेदवार निवडून येऊ शकतो विजयी होऊ शकतो याबद्दल आपण लोकांचा अंदाज जाणून घेणार आहोत जनतेचा कौल जाणून घेणार आहोत तो कुणाच्या बाजूनं आहे चला तर मग जाणून घेऊ आपण जळगाव लोकसभेत कुणाची आहे हवा हो, उमेदवाराबद्दल काय मत आहे कुणाला दोन दिवसावर आलंय दोन दिवसावर आलंय माझं मत हे मोदीलाच द्यायचंय मला कारण की त्यांना रामला आणलंय आम्ही त्यांना आणू आणि जळगावचा विकास एकदम मस्त आहे सगळं म्हणजे कोणाला ना माहित नाही होत सगळ्या गोष्टी मोदीनं सांगले की बँकेमध्ये कसं जायचं सा कसे पैसे भरायचे ऑनलाईन कसे पैसे भरायचे सगळं त्या म्हणजे तरक्की झाली जळगावची स्मिता हा येऊन गेल्यात ना काय मतदानाचं काय कौल हो नक्की स्मिता हो मतदान कुणाला यंदा मतदान मोदीलाच आहे का बर का बरं मोदीचे चांगले काम आहे तुम्हाला काय फायदा झाला फायदा म्हणे दवाखान्याची सुविधा करली त्यांना त्याच्यानंतर योजना पैशांची बस तेच त्यामुळे मोदींना हो तिथं कोण आहे उमेदवार भाजपचा स्मिता वाघ त्यांना मतदान हो आणि ह्यांना नाही ठाकरे करण पवारांना नाही एकच माणूस पाहिजे मोदी मोदीच पाहिजे हेच सगळ्या कामांमुळे काय वातावरण काय आहे पण वातावरण कसं जाता कॉल कसा असतो जनतेचा कि जो काम करतो ज्याची काहीतरी लोकांची भावना आहे काय योजना तिथंच लोक मतदान करतात भाजपचं काम कसं आहे ठीक आहे ना भाजपचं काम तर कसं मोदी असल्यामुळे तर काही प्रश्न तर थोडं येतच नाही बाकी दुसऱ्या पक्षाचं थोडस त्याचं ढवळाढवळ दोल मुळे सगळं हे आहे थोडं आणि ठाकरेंकडं कर, ते करण पवार कश्यात आता करण पवार म्हटलं म्हणजे मग तेच आले ना महापाले नाही ते, ते, ते महाविकास मध्ये आहेत ना आता मग मा हा भी ना महाविकास आघाडी वेगळी बीजेपी वेगळी बीजेपी मध्ये बी तीन आहे महावी साहेब आहे हा तीन निय चार पाच ते असं आहे ना त्यांच्याबद्दल काय म्हणत त्यांच्याबद्दल काय त्यांचं बी ठीक आहे ना म्हणजे कसं पण मग आता मोदी असल्यामुळे तर लोकांचं थोडं तुम्हाला काय फायदा मिळाला का मोदींचा फायदाच आहे ना मी शेतकरी आहे माझ्याकडे रे एकर जमीन आहे मला सहा हजार ते देता सहा हजार ते देता असे बारा हजार मिळतात एका वर्षाला काय आणि सात सत्तर वर्षानंतर इलास फ्री अर्ध तिकीट म्हणजे भरपूर आहे हे दिलं भाजपला प्रश्नच येत नाही लोकसभेचा तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचंच सीट करण पवार याची गॅरंटी वाटते का बरं कारण की लोकांचा कौल येतो रोज तुम्ही लोकांशी बोलता त्याबद्दल त्याच विषयावर चर्चा चर्चा असते गाडीत दिवसभर भाजप नाही भाजपाचं तर दहा वर्ष दिले लोकांनी असं लोकांचं म्हणणं आहे की दहा वर्ष त्यांनी घेतले व आता कमीत कमी चेंजिंग पाहिजे काहीतरी परिवर्तन पाहिजे इथं तर आता अठ्ठ्याण्णव पासन खासदार आहे अठ्ठ्याण्णव पासला बी असला तरी खासदाराने काही केलेलं नसणार तेव्हा आता लोक सांगताहेत आणि आता हे करण पवार मग भाजपमध्येच होते उन्मेश पाटील उन्मेश पाटील भाजपमध्ये बी असले तरी त्यांना त्याच्यात काही वाटला असेल म्हणून त्यांनी इकडे परिवर्तन केलं त्यांनी तुम्हाला काय भाजपचा फायदा झाला तोटा झाला शिवसेनेचा फायदा झाला तोटा झाला राष्ट्रीय मला असं वाटतं की स्टेबल सरकार हे भाजपच देऊ शकत मतदान त्यांनाच हा असा जनमानसात असा कल आहे की पुढे कुठली एखादी खिचडी आणण्यापेक्षा आणि पुन्हा एकदा परत इलेक्शन घेण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाचं सरकार हे स्थिर राहील व त्या दृष्टीने जे आता दहा वर्षात त्यांनी मागशेच्या जे ग्रोथ दिसते आपल्याला आर्थिक हा कदाचित दहापैकी पैकी दोन तीन निर्णय चुकीचेही असू शकतात सरकारचे पण सात निर्णय चांगले जरी असले तरी आपण मोदींना पुन्हा चान्स द्यायला काही हरकत नाही तुम्हाला डॉक्टर म्हणून कसा फायदा झाला वैयक्तिक डॉक्टर म्हणून आम्हाला कुठलाही फायदा झाला नाही आहे कदाचित मी म्हणेल की डॉक्टरांवरती जे टॅक्स वगैरे जे आहेत ना वेगवेगळ्या मार्गातून हे जास्त प्रकारे झालेले आहेत आणि त्याची दखल घ्यायला सुद्धा काही लोक तयार नाही आहेत तरी पण भाजपला नाही पण कसं आहे की समजा एखाद्या बोटाला जखम झाली तर पूर्ण शरीराला दोष द्यायचा नसतो <laughs> या मताचा मी आहे यंदा स्मिता वाघलाच मतदान भारतीय जनता पक्षाला होणार मोदींकडे बघून हा कॅन्डिडेट कुठलाही असो हा मोदींकडे बघून कारण जर आपण सत्तर वर्षाचा इतिहास जर बघितला तर ज्या स्पीडने मोदीजींनी भारत देशाला पुढे नेले हां ते इतर मला असं वाटत नाही त्यांच्या काळातही ग्रोथ झालेली आहे पण स्पीड मोदींचा जास्त आहे म्हणजे क्लिअर आहे आम्ही उद्धव साहेबांचे का बरं कारण की दिसतंय ना लगेच लोकांना बीजेपीचं काम आणि बीजेपीची तानाशाही चालू आहे जे लोकांना म्हणजे फक्त धर्माबद्दल बोलतात कामाबद्दल बोलायचं म्हटलं आता मी स्वतः इतकं तीन चार वर वर्षापासून गव्हर्नमेंट जॉबसाठी अप्लाय करतोय पण कॉम्पिटिशन इतकी आहे आणि त्यामध्ये करप्शन इतकं आहे की कधी पेपर फुटून जातो तर कधी रिझल्टच लवकर लागत नाही किंवा रिझल्ट जर लागला तर त्याच्यामध्ये लगेच स्टे येऊन जातो या सगळ्या गोष्टींचा कुठं ना कुठं आम्हाला त्रास होतोय आता निघाले की एमपीएसी ची आता एमपीएसी ऍड अजून निघालेली आहे आता ती ऍड कम्प्लीट होईपर्यंत कमीत कमी ती एक वर्ष ते दीड वर्ष त्या गोष्टीला चालला जाईल त्याच्यामध्ये पण काही करप्शन झालं तर त्या एक्झामवर नुसते येऊन जाईल जशी आता तुम्ही त्याला बघून घ्या जोरी जर लागलेला आहे मला स्वतःला इतक्या मार्क्स असून सुद्धा माझं झालेलं नाही त्याच्यामध्ये सिलेक्शन भाजपला नाही मतदान नाही यावेळेस भाजपला नाही असं करण पवार करण पवार आहे करण पवार उद्धव साहेबांसोबत देशाच्या फायद्यासाठी लोकसभा असते मोदीजींनी गेल्या का दहा वर्षामध्ये तीनशे सत्तर कलम जे हटवण्याचा जो निर्णय घेत जे दिला होता त्यांच्या याच्यामध्ये की आम्ही तीनशे सत्तर कलम हटवतो हाटू, तो हटवून दाखवलं राम मंदिर बनू राम मंदिर जे देशाचा एक अस्मितेचा प्रश्न होता तो त्यांनी करून दाखवला भारताची जी आ, आर्थिक स्थिती आहे आज जगाच्या पाचव्या नंबरवर त्यांनी आणून दाखवली आणि असे खूप मोठे डिसिजन त्यांनी घेतले जर तुम्ही म्हणता डॉक्टर म्हणून तुम्हाला काय फायदा झाला तर आमच्या जळगाव जिल्ह्यासह कितीतरी जिल्ह्यांमध्ये त्यांनी मेडिकल कॉलेजेस आणले ते डॉक्टरांचा फायदा म्हणण्यापेक्षा आपण रुग्णहिताचा फायदा त्यांनी केला प्रत्येक लोकसंख्येच्या माने डॉक्टर जास्त व्हावे अशी त्यांची इच्छा होती आणि त्याचा फायदा जयवाला झाला माननीय गिरीश भाऊ महाजन यांच्या संकल्पनेतनं जयवाला पहिल्यांदा अख्ख्या महाराष्ट्रात मेडिकल हब तयार होते नुकतं चिंचोलीजवळच आपल्या गावाजवळ खूप मोठं बांधकाम चालू आहे चाळीस पन्नास टक्के बांधकाम तिकडे झालेलं आहे आणि आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूपाने जळगावात जे काही खेडोपाडतनं पेशंट येतात त्यांना आता औरंगाबाद म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद आता संभाजीनगर किंवा मुंबई किंवा पुण्याला पाठवण्याची गरज पडत नाही म्हणजे पंचकृषीतले मंड्याविषयी मध्य प्रदेशमधनं पण जे काही पेशंट येतात त्यांना याचा फायदा झाला म्हणजेच आपल्याला हे जे मतदान करायचं आहे हे लोकल विषय सोडून हे राष्ट्रीय विषय जनतेच्या हिताचे विषय लक्षात घेऊन आपल्याला माननीय पंतप्रधान मोदीजी यांचं भाजप यालाच मतदान करायचं आहे उमेदवार कोणताही असो तुमचं मित्र आता जसं म्हटले तसे त्यांना ओ... टॅक्स वगैरे ह्या गोष्टीत तसा अनुभव तुम्हाला काय टॅक्स तर आपण टॅक्स भरायलाच पाहिजे ना टॅक्स भर आपण टॅक्स नाही भरला तर मग उप डेव्हलपमेंट कशी होणार आपण काहीच भरायचं नाही कोणी काहीच भरायचं नाही असं नाही आहे टॅक्स प्रत्येकाला वेगवेगळे असतात कमी जास्त असू शकतात प्रत्येकाची मागणी वेगळी असू शकते ते आपल्या वेगळ्या फोरममध्ये मा आपण मांडू शकतो परंतु आपण टॅक्स भरला पाहिजे टॅक्समुळेच आपली एवढी डेव्हलपमेंट झाली तुम्ही आता बघा कनेक्टिव्हिटी किती झालेली आहे गडकरीजी काल जळगावला येऊन गेले गडकरीजींनी जेवढे काही रोडचे कम्युनिकेशन केलेलं आहे प्रत्येक जिल्ह्यातून जिल्हा तितकं फास्ट झालेला आज आपली गाडी आपल्याला आवडता येत नाही की कितीच्या स्पीडने आपण चालवावी तर हे डेव्हलपमेंट हे महत्त्वाची आहे आणि हा जो इलेक्शन आहे हे लोकल इलेक्शन नगरपालिकेचं इलेक्शन नसून देश हा कोणाच्या हातात सुरक्षित आहे ह्या विषयावर हा मतदान आहे त्याच्यामुळे मी माझ्या स्वतः सगळ्यांना आव्हान करेल की तुम्ही देशहितासाठी मतदान करा पक्ष कोणताही निवडा पण जो पक्ष देशहित सांभाळेल त्याला मतदान करा आता लोकसभेचं काय वातावरण लोकसभेचं वातावरण सध्या मशालला चालू आहे का बरं कारण नवीन उमेदवार आहे शिकलेला आहे आणि चांगला आहे स्मितादा वाघ पण शिकलेला आहे चांगले आहेत पण आपल्याला एवढा अनुभव नाही काय नाही भाजपचा अनुभव नाही यंदा मतदान शिवसेनेला शिवसेनेलाच काय आपल्याला भाजप पासून अजूनपर्यंत काही फायदाच झालेला नाहीये लोकसभेला काय कुणाच सरकार काय वाटतं लोकसभेला तर जशी वेळ आहे वे मोदी सरकारची तसं दोघी सीटा जळगाव जिल्ह्यातल्या त्याच येण्याची शक्यता आहे का बरोबर मोदीजींनी आता गेल्या दहा वर्षापासून जे लोकांसाठी सर्वांगीण विकासाची कामं केलेली आहे सर्वीकडे रस्ते रस्त्यांची कामं झालेली आहे गरीब गोरगरीबांसाठी पण काम केलेले त्यांनी काय केलेलं आहे मोफत धान्यांची व्यवस्था केलेली आहे शेतकऱ्यांसाठी पण त्यांनी पैसा मदद के लिए प्रत्येक है महिला प्रत्येक महिला मध्य पैसे जमा होता है इतना जलगांव मतदार संघ मध्य है किसकी सरकार जाएगी अब बीजेपी सरकार सबसे बेस्ट रहेंगी क्योंकि क्यो? यहाँ देश का जो विकास हो रहा है यहाँ पे रोड रस्ते गाड़िया जो भी है सब अच्छे से काम हो रहा है यहाँ पे देश का कांग्रेस की सरकार में काम थोड़ा धीरे से हो रहा था भाई बीजेपी सरकार में काम बहुत फास्ट हो रहा है अच्छा क्या हुआ है काम जैसा ट्रेनों को जैसे वंदे मातम ट्रेन चालू किया है रोड रस्ते अच्छे बन रहे हैं जैसे मॉल वगैरह अच्छे से सप्लाई कर रहे हैं और डॉक्टर की सुविधा हॉस्पिटल ज्यादा बढ़ रही है अच्छा। बहुत अच्छी सुविधा चालू है पे फिर वोटिंग बिल्कुल बिल्कुल राइट उनको देना है इसके लिए उनको ही देना है बिल्कुल वो उन्मेश पाटिल थे वो बीजेपी के थे ना वो बीजेपी के थे अभी उन्होंने कुछ काम किया था किया था उन्होंने भी काम अच्छे से किया था बस स्मिता पाटिल ने भी थोड़ा काम अभी थोड़ा सा प्रोग्रेस ज्यादा किया उन्होंने इसके अंदर तो फिर उनको ही उनको ही देंगे सुमिता पाटिल को वॉक देंगे जड़गांव जनता मत जे की अत्यंत संमिश्र आहे ते म्हणताय तेरा मेला ला मतदान करणार चार जूनला निकाल येईल त्या निकाला तुम्हाला कळूनच येईल नेमकं कोण विजय होणार आणि कोण हारणार तोपर्यंत तो पाहत राहा लेट्स ऑफ मराठी कॅमेरामन अक्षय सह मी ऋषिकेश नळगुणे जळगावहून